राहुल गांधी यांची यात्रा जी आहे ती वाशिमहून अकोल्याच्या दिशेने निघालेली आहे. आपण पाहू शकता त्यांना मध्य प्रदेशचे नेते कमलनाथ असतील किंवा आमदार रोहित पवार हे त्यांना जॉईन झालेले. आतापर्यंत 1600-1700 किलोमीटर ते चाललेले आहेत आणि आता चौथ्या जिल्ह्यामध्ये राहुल गांधी महाराष्ट्राच्या चौथ्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतील. त्यापुढचे जे जिल्हे आहेत ते अकोला आणि बुलढाणा, त्यानंतर शेवगाव, नंतर त्यांचं महाराष्ट्रातील जी यात्रा आहे ती संपणार आहे आणि पुढे ते मध्य प्रदेशात जातील. आपण पाहू शकता की कशा पद्धतीने राहुल गांधी यांच्यासोबत नाना पटोले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर सर्वच ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीनं अभूतपूर्व असा प्रतिसाद पाहायला मिळतोय. आपण व्हिज्युअलच्या माध्यमाने पाहू शकतात की रोहित पवार हे देखील त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं चालत आहेत. आज सकाळी देखील आपण पाहिलं की आर पाटील यांचे जी सुपुत्र आहेत रोहित पाटील हे देखील त्यांच्यासोबत दुपारपर्यंत चालले होते आणि आता दुपारच्या सेशन नंतर रोहित पवार जे आमदार आहेत ते देखील आता आपल्याला सध्याच्या चित्रामध्ये आपण पाहू शकतात की रोहित पवार देखील जो शेवटचा टप्पा आहे तोपर्यंत चालणार आहेत. जवळपास 12 ते 13 किलोमीटरचा जो अंतर आहे तो रोहित पवार चालतील अशी अपेक्षा. त्याचबरोबर काँग्रेसचे देखील इतर नेते त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन मंदारसह मी मुस्तान मिर्झा, मुंबई तक.